नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या पुस्तकातल्या एका कवितेच्या विषयाशी बोलणार आहोत. मात्र आपण त्या कवितेविषयी कमी, मात्र ती कविता लिहिणाऱ्याची ओळख करून घेणार आहोत. आपल्याला अभ्यासक्रमात खूप कविता खूप धड्या असतात. आपण ज्या कवितांचा ज्या धड्यांचा अभ्यास करतो, आपल्याला प्रश्न पडतो की आपण ज्या कविता धड्यांचा अभ्यास करतो ते लिहिणारे किती हुशार असतील, ते किती शिकले असतील, खूप जास्त शिकले असतील का, असाही प्रश्न पडतो. मात्र आज आपण तुमच्या अभ्यासक्रमातील कविता महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेचे कवी लेखक अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती घेत असताना लेखकांचं कवींचं शिक्षण किती असतं याविषयी ऐकून तुम्ही अगदी आवडच व्हा. कविता आणि माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतली आहे. रशियाला ते गेले होते, ते जात असताना भारत ते रशिया या प्रवासात त्यांनी काय विचार केला, काय अनुभव घेतले, त्यावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्यातीलच ही एक कविता. अण्णाभाऊ साठे किती शिकले होते या प्रश्नाचं उत्तर फार महत्वाचं आहे. अण्णाभाऊ साठे त्यांच्या काळात म्हणजे 1920 ला त्यांचा जन्म झाला आणि 1969 रोजी त्यांचं निधन झालं. अण्णाभाऊ साठे त्यांच्या काळात केवळ 1.5 दिवसाची शाळा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे मोठे कवी एवढे मोठे लेखक मग ते 1.5 दिवसच का शिकले, त्याचं उत्तरही महत्वाचं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या काळात आपल्या भारतीय समाजात कोणत्या जातीच्या लोकांनी काय करावं याबाबत फार जुने विचार, फार ठोस आणि न बदलणारे विचार त्या काळातले लोक बाळगायचे. त्यांच्या त्या विचारांना धर्माचाही पण ते कवच जोडायचे. त्या काळात ते म्हणायचे की एका विशिष्ट जातीने उच्च जातीने शिकलं पाहिजे आणि बाकीच्यांनी शिकण्याची गरज नाही. अण्णाभाऊ साठेंचा जन्म हा मान समाजातील म्हणजेच दलित समाजातील आणि आपल्या जाती व्यवस्थेनुसार या जातीला त्या काळात शिकण्याचा अधिकार लोकांनी अमान्य केला होता. या लोकांना शिकण्याचा अधिकार नाही, त्यांनी केवळ इतरांच्या शेतावर इतरांच्या घरी जाऊन केवळ कष्टाची कामच करावी असं त्या काळची लोक सांगायची. महत्वाचं म्हणजे 1.5 दिवसांची शाळा शिकल्यानंतर अण्णाभाऊंना या जाती व्यवस्थेच्या अन्यायामुळे शाळा सोडावी लागली. मात्र त्यांच्यातलं शहाणपण, त्यांच्यातले अनुभव हे या शिक्षण न घेतल्याने थांबले नाही. शाळा शिकले नाही तरीही अण्णाभाऊ साठे यांनी प्रचंड लिखाण केलं. अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाच्या बाबतीत तुम्ही विचाराल की आम्हाला तर एकच कविता शिकायला आहे, मात्र त्यांनी नेमकं काय लिहिलं तर ते ऐकणं महत्वाचं आहे. अण्णाभाऊ साठेंनी आतापर्यंत 35 कादंबऱ्या लिहिल्या, त्यातली फकीरा ही कादंबरी सगळ्यात प्रसिद्ध आहे. 35 कादंबऱ्याशिवाय अण्णाभाऊ साठेंनी 15 लघुकथांचा संग्रह लिहिला. तुम्ही म्हणाल कादंबरी आणि लघुकथा संग्रह याच्यात काय फरक? आपण लहानपणी गोष्टी ऐकायचो, त्याला कथा म्हणतो, ती छोटीशी असते, 2 ते 3 पानांमध्ये त्याचा शेवट होतो. मात्र काही गोष्टी काही कथा या दीर्घ असतात, म्हणजे 2 आणि 3 पानात संपत नाही, त्या दीर्घपणाने लिहिलेल्या असतात मोठ्या स्वरूपात. तर त्यांना त्या मोठ्या कथांना मोठ्या गोष्टींना लघुकथा म्हणतात आणि या लघुकथांचा संग्रह म्हणजे एकत्रित त्या कवितांचा संग्रह म्हणजे लघुकथा संग्रह. 15 लघुकथा संग्रहांसोबतच त्यांनी काय लिहिलं तर त्यांनी पटकथा आणि गाणी पण लिहिली. पटकथा म्हणजे नेमकं काय असतं तर एक असते कथा आणि दुसरं आपण चित्रपट पाहतो की नाही, ते चित्रपट पाहत असताना तो चित्रपट कसा दाखवला जाईल, त्याच्यात कोणती पात्र असतील, त्याचा क्रम काय असेल, अशा खूप गोष्टी असतात, त्यांचा संवाद काय असेल, तर याला आपल्या चित्रपट निर्मितीच्या भाषेत पटकथा म्हणतात. ही पटकथा लिहिण्याचं काम देखील अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलं. त्या पटकथा आहेत 15 आणि याशिवाय अण्णाभाऊंनी गाणी आणि पोवाडे लिहिली. पोवाडे हा शब्द तुम्ही ऐकला की तुम्हाला शिवाजी महाराज आणि बाकी सगळंच तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. अण्णाभाऊ साठेंची ही पोवाडे आणि गाणी त्यांना शाहीर म्हणून ओळख देऊन गेली आणि त्यांची ही ओळख आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सगळ्यांच्याच परिचयाची झाली. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र या
भारतीय स्वातंत्र्य लढ्यानंतरच्या चळवळीत मराठी भाषेतलं एक स्वतंत्र राज्य असावं आणि त्या राज्यात मुंबई देखील असावी या मागणीसाठी राज्यभरात दौरे केले, लोकांना या मागणीचं महत्व पटवून दिलं, मराठी भाषेतलं राज्य असणं कसं महत्वाचं आहे हे सांगितलं. याशिवाय अण्णाभाऊ साठेंच्या पटकथांविषयी मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी 15 पटकथा लिहिल्या. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या पुस्तकांच्या आधारावरती काही चित्रपटही तयार झाले. तुम्हाला माहिती आहे पुस्तकांवर तयार होणाऱ्या सिनेमांची संख्या किती आहे? तर 7. त्याच्यात त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी फकीराचा देखील समावेश आहे.